तीस चिंटू चा सामना है, एक तरफ गुहागर के योद्धा है, एक तरफ दापोली के योद्धा है, मधी फक्त फेरीबोट राहिलेली आहे, कोण जिंकणार? दोपावे फेरीबोट जिंकणार की दाबोल फेरीबोट जिंकणार? काटे की टक्कर घमासान वाला मुकाबला चलेगा, हाय वोल्टेज वाला ड्रामा। बाजारात मित्रांनो किती शेंगदाणे आले तरी बदामाची किंमत कमी होत नाही मित्रांनो। टाय वाजवा स्पर्धे दरम्यान वा भाई वा, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स वाला मुकाबला चलेगा, रंग जमेगा बीच मैदान में। फिर से एक बार ओमी बाकर कुठे ओमी बाकर सहकार्य करा, आपण लवकरात लवकर उपस्थित राहायचं आहे। दोन मिनिट सामना थांबव जरा पंच। गुहागरचा एक इतिहास रचला गेला, रमीज लालू, नासिम साले, गौरव वेलाड, संजय पवार यांच्या माध्यमातून एक जीपीएल गुहागर तालुका प्रीमियर लीग याच मैदानात भरवण्यात आली होती, आणि त्या मैदानातून पुन्हा एकदा एक स्पर्धा भरवण्याचं पर्व आपण रुद्र स्पोर्ट्सच्या माध्यमातून मित्रांनो पाहत आहोत। नक्कीच जीपीएलचं दुसरं पर्व सुद्धा नक्कीच मार्च महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। नक्कीच मोठमोठे संघ त्या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत, मोठमोठे खेळाडू खेळणार आहेत मित्रांनो, आणि त्या स्पर्धेसाठी आवर्जून तुम्हाला बोला एक मोठी स्पर्धा याच मैदानात याच वर्षी नक्कीच 2022 च्या वर्षी आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता मात्र काटे की टक्कर वाले मुकाबले में माझा साथी स्कोरर येथे संतोष उपस्थित राहिला। संतोष आपका तहे दिल से स्वागत है, मुकाबले की तरफ चले गए, काटे की टक्कर में हाई वोल्टेज वाले ड्रामे में बड़े मुकाबले में बड़े रंग जमाने के लिए, इतिहास बनाने के लिए, दिवाली के बाद फिर से एक बार शुभ दीपावली मनाने के लिए दापोली वर्सेस गुहागर चलेगा मुकाबला। ट्रेन किसकी चलेगी, पम 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 पम, धमाकेदार मुकाबला चलेगा। और विकेट गेंदबाजी फिर से एक बार देखना है, अपनी ओर से पहली गेंद डालते हुए शॉर्ट पिच गेंद, अपील जरूरत है विकेट का, यहां पर भारी यहां पर किनारा लगता हुआ, विकेट कीपर के दस्तानों में गेंद जाती हुई, पहला विकेट पहला अदरा, बहुत ही शानदार गेंदबाजी यहां पर होती हुई, पहली गेंद पर पहला विकेट दापोली के लिए। अब लेकिन यहां पर देखने मिलता हुआ गुहागर की ट्रेन अभी चलती हुई, पाम 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 पाम, शानदार गेंदबाजी। दोन्ही संघांचा एक एक प्रतिनिधी पाठवायचा, नवीन फलंदाज येतोय ऋषभ, सिद्धू बाद होतोय नक्कीच ऋषभ आणि मोसिन। मोसिन हा एक नामवंत खेळाडू, मित्रांनो थोडीशी माहिती देतो, मोसिन याने गुहागर तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक स्पर्धा ज्याने गाजवलेल्या आहेत, अनेक पराक्रम ज्याच्या नावावर आहेत, तोच मोसिन आज आपल्याला इथे खेळताना पाहायला मिळतोय। नक्कीच या स्पर्धेमध्ये थोडासा मागे आहे, नक्कीच त्याने अजूनही आतषबाजी केलेली नाही, मात्र वेळ गेलेली नाही, वेळ प्रत्येकाची, ते वेळेचं सोनं करण्याची संधी मोसिनला अजूनही मैदानात आहे। स्ट्राइक एंडवर फलंदाज आहे ऋषभ, फिर से एक बार और द विकेट गेंदबाजी करेंगे, गेंदबाजी मार्ग पर यहां पर प्रथमेश बहुत बंटी, बड़ी गेंद, गेंद का सम्मान किया यहां पर बल्लेबाज, थोड़ी सी धीमी यहां पर बल्लेबाजी करना चाहेगा क्योंकि छह ओवर का मुकाबला है, बड़ा मुकाबला है, रंग जमाने वाला मुकाबला है, और यहां पर एक विकेट पहली गेंद पर यहां पर जाने के बाद थोड़ा सा संयम रखना होगा, टीम को संभालना होगा, जमाना होगा, रंग जमाने के लिए कुछ करना होगा, कुछ करोगे तो कुछ पाओगे, कुछ नहीं करोगे तो घर जाओगे। घर जाने के लिए फेरी बोट है लेकिन यहां पर जीतना है, जीत कर ही जाना है, जीतने वाले को इनामी राशि मिलेगी। बड़ी गेंद, क्या कैच बनेगी, कैच में टकर में डंका, छोटा गलती नहीं करेगा, गुहागर का टैलेंट है, चलने वाला बल्लेबाज है, आउटस्टैंडिंग फील्डिंग होती हुई, ऋषभ टकआउट में आएंगे, ओनी भाटी का ये प्लेयर यहां पर टकआउट में आता हुआ, बड़ा दिग्गज बल्लेबाज यहां पर टकआउट में आता हुआ, दूसरा यहां पर विकेट जाएगा दापोली के खेमे से। दाभोळचा नक्कीच हा संघ असला तरी दापोली तालुक्यातील अनेक नामवंत खेळाडू या संघातून खेळताना पाहायला मिळत आहेत। मित्रांनो
थोडंस लक्ष द्या या स्पर्धेमध्ये. सोमवार म्हटलं की शृंगारताईमध्ये कामकाजाचा लाईटचा दिवस असतो आणि त्या दिवशी लाईट ही कायम जात असते आणि या लाईट नसताना सुद्धा आपल्याला कॉमेंटेटर जे कॉमेंट्री करतायत त्याचं खरं जे श्रेय कोणाला जाते तर अमित साळवी यांनी मोठं आपल्याला जनरेटर दिलं. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा मित्रांनो. जे तुम्ही समालोचना ऐकतायत ते अमित साळवी यांच्यामुळे. नक्कीच त्यांचा संघ पराभूत झाला असेल. राजा चव्हाण यांची फलंदाजी थोडीशी कमी पडली मात्र आज नाही सॉरी मात्र वाईट चेंडू आहे. आजच्या स्पर्धेमध्ये जर का विचार केला तर राजेश चव्हाण या स्पर्धेमध्ये अनेक नामवंत संघ खेळून गेले. कोण जिंकलं कोण हारलं हे गणितच वेगळं होतं कारण प्रत्येक जण मोठमोठा संघ या स्पर्धेतून पराभूत झाला. नक्कीच या स्पर्धेमध्ये अमित साळवी यांचा संघ नक्कीच उतरवला होता. बंटी याचा पुढे चेंडू ओवर द विकेट गेट पाचची गेट पर मोठा चार देखणे अपील जरूर होती. बी लेग बाय में एक रन जरूर मिलेगा. रन संख्या ट्रबल होती रन संख्या देखी जाए तो यहां पर दो रन होते हुए दो रन पर दो विकेट जाते हुए नक्कीच छोटा जो कवर दिशे फिल्डिंग करने उपस्थित है एक मोटा नामवंत खेळाडू ज्याला म्हटलं गेला है. गुहागर तालुक्यातील कुणबी प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा मित्रांनो होते. 19 तारखेपासून त्या स्पर्धेचं रानवी येथे सुरुवात होणार आहे आणि ओहो सुरेख चिंडोता धावपात करण्याची संधी सुद्धा निर्माण होते. थ्रो सुद्धा चांगला आला होता. बॅकअप सुद्धा चांगला पाहायला मिळतोय. अंपायरने ते नकारलेलं आहे मात्र नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण आपल्या TWJ माध्यमातून पाहायला मिळतंय. नक्कीच गुहागर तालुक्यामध्ये जर विचार केला तर याच मैदानामध्ये राजेश चव्हाण सर आपण याच मैदानात खेळून गेलेला आहेत. सरपंच संजय पवार यांच्या माध्यमातून बेलदार चषक इथे भरवण्यात आला होता. त्यानंतर भंडारी चषक असेल अनेक स्पर्धा अनेक समाजाच्या होत असतात. आज मात्र कुणबी समाजाची स्पर्धा सुद्धा गुहागर तालुक्यात यातून काय होणार आहे यातून काय साधलं जाणार आहे यातून काय साधण्याचा उद्देश आहे तर एकच गुहागर तालुक्यातील टॅलेंट जो आज घराघरात लपलेला आहे तो कुठेतरी बाहेर आणण्याचा प्रयत्न प्रत्येक समाज आपल्या तालुक्यासाठी करताना पाहायला मिळतोय मित्रांनो. आता मात्र पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. दापोली वर्सेस गुहागर काटे की टक्कर क्वार्टर फाइनल वाला मुकाबला. प्रथमेश बंटी मैन फ्रॉम नरवण ये नरवण का दस्ताना जिन्होंने GPL में बहुत ही शानदार सेमीफाइनल के मुकाबले में बल्लेबाजी की थी. ओहो शानदार गेंद. फील्डर के दस्तानों में देखना यहां पर बहुत ही अच्छी विकेट कीपिंग दिखाई देते हुए बंटी ने गेंद पाची बहुत ही शानदार किए. 5-11 के खिलाफ भी बहुत ही अच्छी गेंद पाची की थी. बट्टिया बोरे को आउट करने का पराक्रम बंटी ने किया था. फिर से एक बार और द विकेट गेंद पाची देखना है. मोहसिन स्ट्राइक एंड पर बने हुए अंपायर को क्रॉस करके डाली विकेट. बड़ी गेंद पर प्रहार होता हुआ यहां पर देखना है. स्वेल की दिशा में गेंद जाते हुए फील्डर यहां पर शागिर्द माने जाएंगे. एक रन आसानी से मिलेगा. रन संख्या ट्रबल होते हुए रन संख्या देखी जाए तो 15 रन होते हुए 6-24 झंडे हो गए. हवाई फायर करना होगा दिवाली के फटाके फोड़ने होंगे. रंग छमाना होगा चौवे यहां पर लगाने होंगे. अब बल्लेबाजी भी देखना है. आकाश आकाश को आकाश की तरह गेंदबाजी यहां पर बल्लेबाजी करनी होगी गेंदबाज के खिलाफ. बड़ी गेंद गेंद पर प्रहार फिर से एक बार देखना है. अनुआरेकर फील्डिंग करके आसानी से गेंद को उठा लिया. एक रन पूरा होता हुआ अच्छी फील्डिंग अच्छा थ्रो होता हुआ अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. एक रन जरूर मिलेगा. रन संख्या ट्रबल होते हुए 3 ओवर का खेल खत्म होता हुआ. 3 ओवर के पतन के बाद रन संख्या देखी जाए तो 16 रन लॉस ऑफ 3 विकेट. ब्रेक लेंगे. ब्रेक में फिर से एक बार सावंत सर को लेके आएंगे. गुहागर से मराठी से बुलंदाबाज श्री सावंत सर. धन्यवाद आसिम. अर्थातच चालू असलेला सामना राजस्फोट दाबोळी विरुद्ध TWJ चॅम्पियन नाणेफेकचा कौल जिंकल्यानंतर साहजिकच फलंदाजीचा जो निर्णय घेतला आहे तो आतापर्यंत तरी महागात ठरतोय. तो राजस्फोट दाबोळ अर्थात स्वप्नी लिहायला पाहूया. तिसऱ्या षटकांती धावसंख्या 16 अर्थात 3 गडी मैदानाच्या बाहेर पाठवण्यात यश मिळते. बंटी प्रथमेश उर्फ प्रथमेश याने अतिशय सुंदर गोलीचं पृथक्करण दिले. 2 षटकांमध्ये 12 धावा खर्च करतोय आणि 2 मोहरे हे मैदानाच्या बाहेर पाठवतोय. चंद्रकांत कांबळे 1 षटक 4 धावा 1 गडी बाद करतोय तर वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 4th षटक पुन्हा एकदा चंद्रकांत कांबळे. यावेळी मात्र चेंडू जातोय तो सीमा रेषेच्या बाहेर अर्थातच यावेळी जाळी क्षेत्राकडे चेंडू जातोय. एक खराब चेंडू अतिरिक्त चेंडू मिळतो अतिरिक्त धाव मिळते आणि 3 धावा या ठिकाणी मिळत आहेत पूर्ण स्वरूपामध्ये राधेस्फोट दाबोळ संघाला. तिहेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या होते अर्थातच 19 मजला. पुन्हा एकदा चंद्रकांत मॅन फ्रॉम अंजनवेल संघाचा हा अतिशय गुणी खेळाडू मित्रांनो आणि TW चॅम्पियन मध्ये गेल्या वर्षापासून आपलं वर्चस्व निर्माण केलंय तोच चंद्रकांत. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू आकाशला काही कळत नाहीये. ज्या आकाशने या अगोदर सामन्यामध्ये 9 चेंडूमध्ये 23 धावाचं योगदान दिलं होतं 3 उत्तुंग षटकार ज्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलं त्याच आकाशला या सामन्यामध्ये जखडून ठेवलंय ते प्रथमेश उर्फ बंटी आणि त्यानंतर चंद्रकांत कामेरे याने. पुन्हा एकदा चंद्रकांत डाब्या हाताने मारा करतोय. यावेळी मात्र बॅट कॅच घेऊन जातोय चेंडू सर सीमापार 6 धावांसाठी.
अतिशय सुंदर टाइमिंग या ठिकाणी पाहायला मिळतंय आकाश याला. मी फेरवोटच्या पलीकडे आलोय, या ठिकाणी का आलोय, माझ्या मध्ये टॅलेंट आहे यावेळी दाखवून दिलंय. या अगोदर सामन्यामध्ये सुद्धा टॅलेंट दाखवलं होतं. थोडस यावेळी कॅमेरे अर्थात बंटी याची गोलंदाजी अनुभवली, कशा प्रकारचे चेंडू घेऊन येतोय आणि त्यानंतर सरळ घेऊन जातो सीमारेषा बाहेर सहा धावांसाठी. वा भाई वा आकाश, यावेळी आकाशी बॅट बोलायला लागलेत. यावेळी चंद्रकांत पाहूया कशा प्रकारे पुन्हा एकदा चेंडू नियंत्रित ठेवतोय. पुन्हा एकदा 66 नंबर जर्सी प्रदान केलेला चंद्रकांत निघालाय डाव्या हाताने मारा करतोय, उजव्या हाताने खेळणाऱ्या अर्थात आकाशाला. यावेळी बॅक टू बॅक चेंडू जातो सीमा पार सहा धावांसाठी. वा भाई वा आकाश, यावेळी मात्र पुन्हा एकदा सलग तीन षटकार जर आकाश तुझ्या बॅट मधून जर निघाला म्हणजे अजून एका षटकाची आवश्यकता आहे. तर सरपंच महोदय सन्माननीय संजयजी पवार साहेब यांच्याकडून 500 रुपये, त्याप्रमाणे रुद्रस्फोट यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. आणि जर चंद्रकांत यावेळी विकेट घेतली तरी सुद्धा चंद्रकांतला 500 रुपयाचं प्राइस ऑन आहे. ओहो सुंदर चेंडू अर्थातच यावेळी पायाला चाटून चेंडू जातोय. आमच्या दिशेने इशारा केला जातोय तो बाईच्या रूपामध्ये, लेग बाईच्या रूपामध्ये दोन धावा या ठिकाणी घोषित होत आहेत आणि या दुहेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या दोन्ही वाढते. धावसंख्या होते ती अर्थातच 33 पर्यंत मजल आहे. जी धावसंख्या तिसऱ्या षटकात 16 पर्यंत होती, आता मात्र या चौथं षटक सुरू असताना 33 पर्यंत मजल जाते, म्हणजे आतापर्यंत 17 धावा खर्च करायला लावल्यात त्या कामेऱ्याला. महागात ठरतोय. पुन्हा एकदा चंद्रकांत डाव्यातनं मारा करतोय. यावेळी आकाश याला सुंदर फटका अर्थात सेफ शॉट मध्ये कोणताही धोका नाही. दोन धावा पाहावा लागेल अर्थात एका धाव समाधान या ठिकाणी मानावं लागतंय ते आकाश याला. यावेळी आकाशची खेळी अतिशय उत्तमपणे पाहायला मिळते कारण दोन मोठे फटके खेळल्यानंतर आपला सहकारी अर्थात मोसीम ज्याला खूप वर्षाचा अतिशय अनुभव चांगला आहे त्याला स्ट्राइक रोटेट करणं, म्हणजे क्रिकेटमध्ये आपण पाहतो एखादा षटकार गेल्यानंतर आपल्या साथीदाराला निश्चितपणे या ठिकाणी खेळायला घेऊन येतोय, तीच रणनीती आहे ती आकाशाची. पुन्हा एकदा चंद्रकांत यावेळी सुंदर चेंडू अर्थात गतीमध्ये परिवर्तन करतोय. चेंडूचा टप्पा या ठिकाणी बदल करतोय तो मोसीमसाठी आणि यावेळी मात्र एक निर्धाव चेंडू घेण्यामध्ये यश मिळतंय ते चंद्रकांत कांबळेला. चौथे षटक या ठिकाणी समाप्त होते आणि चौथ्या षटकांची धावसंख्या 34 पर्यंत मधल आहे. अर्थातच या षटकामध्ये 18 धावा या ठिकाणी खर्च केल्यात त्या चंद्रकांत कामेऱ्याने. या षटकामध्ये कोणते यश मिळत नाही अर्थात 3-34 अशी धावसंख्या. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 12 चेंडूंमध्ये पाहूया किती धावा खर्च केल्या जात आहेत त्या TWJ चॅम्पियन संघाकडून आणि किती धावांचा डोंगर या ठिकाणी राधे स्पोर्ट दाभोळ संघ उभा करतोय. अर्थातच यानंतरच समालोचनासाठी माझ्यासोबत पुन्हा एकदा जोडले जात आहेत आसिम. नक्की सर, सामना सर अटीतटीचा आहे. सरपंच आमच्या मध्ये आलेले आहेत, गौरव दादा आलेला आहे. सामना काटकी टक्कर आहे, घमासान बरा मुकाबला आहे. हे शिंगारतली की श्याम बनाने वाला मुकाबला आहे. नक्कीच आकाशची बॅट लागलेली आहे. आकाश काहीतरी करताना पाहायला मिळतोय. नक्की सुरेख चेंडू होता. गुहागर तालुक्याचा नामवंत खेळाडू ज्याने आपले कद छोटा लेकिन अपनी ताकद बहुत ही बड़ी है. ये छोट्या वेद्र है, ये वेलदूर की शान है, गुहागर तालुके की शान है, TWJ की शान है. आज श्याम बनार आहे. प्रेम तराजून मोजायचं नसतं सरपंच साहेब, प्रेम तराजून मोजायचं नसतं आणि जिथे आकाशची बॅट लागते तिथे जास्त काही बोलायचं नसतं. हा आकाश आहे, टाळ्या वाजवा मित्रांनो, ज्याने दोन चेंडूवर दोन सलग झटका टोकलेले आहेत. पुन्हा एकदा सुरेख चेंडू बिरकावलेला आहे, चेंडू जातो आहे नक्कीच बंटीच्या हातामध्ये, ज्याने बंटीने सुरेख चेंडूचे इथे क्षेत्ररक्षण करून आपल्याला मिडविकेट दिशेने आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच सुरेख फलंदाजी सुरू आहे, नक्कीच सुरेख गोलंदाजी, सुरेख फलंदाजी. क्वार्टर फायनलचा महाभयंकर मुकाबला चलता हुआ, भयानक मुकाबला जिसमें संघर्ष चलता हुआ, इतिहास बनाने का यहां पर वक्त चलता हुआ. मोहसिन यहां पर बल्लेबाजी करते हुए फिर से एक बार प्रथमेश वेद्रे वर्सेस मोहसिन, काटे की टक्कर, हाई वोल्टेज वाला ड्रामा. फिर से एक बार हल्के कदमों से दौड़ना शुरू किया, बड़ी गेंद विकेट कीपर के दस्तानों में खिंचाती हुई, बल्लेबाजी रुकी हुई. माला सरपंच साहेब, थोडस मोसीन हा एक नामवंत खेळाडू आहे, मोठा खेळाडू आहे, मात्र त्याच्याकडून ज्या प्रकारे गुहागरवासीय किंवा दापोलीवासीय किंवा त्यांचा संघ ज्या प्रकारे अपेक्षा करते त्या प्रकारे त्याची फलंदाजी झालेली नाहीये. मात्र हा बाहुबली आहे, हा दापोलीचा बाहुबली आहे. जर का लागला तर नक्कीच त्याचं प्रेशर हे TWJ आपल्याला पाहायला मिळेल. मात्र हा छोट्या वेद्रे सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय, संघाला सावरताना पाहायला मिळतोय, सुरेख फलंदाजी करतोय, फिर से एक बार गोलंदाजी करतोय. ओवर द विकेट गेट पाची करेगे, हलके कदमों से अंपायर को क्रॉस करेगे, डंका जरूर विकेट का पतन होता हुआ. शानदार गेंदबाजी जिस प्रकार कहे थे
छोटा बेदरे ने अपना काम बखूबी किया है, बड़ा विकेट यहाँ पर डकआउट में आता हुआ, बड़ा विकेट बड़े मंच पर रुद्र स्पोर्ट की एकेडमी की ये टूर्नामेंट चलते हुए गुहागर तालुके में, गुहागर के टैलेंट को आगे लेके जाने का प्रयास करते हुए नक्की जो राजेश चव्हाण सर यांचं खरोखरच कौतुक करावं लागेल, कारण गुहागर तालुक्याला एक चांगली स्पर्धा बनवून त्याने नवीन खेळाडूला चालना देण्याचा प्रयत्न केलाय. रन संख्या झाली ती 35. नक्कीच आकाश अजूनही मैदानात आहे. बल्लेबाजी के लिए देखने बंड्या तपोली का दस्ताना यहाँ पर बल्लेबाजी करेगा छोटा विदर अपना काम करते हुए. प्रथम मेश जिन्होंने बहुत ही अच्छी बल्लेबाजी गेंदबाजी इस टूर्नामेंट में की है, गुहागर तालुके की इस टूर्नामेंट में बहुत ही अच्छे प्रयास करते हुए ओवर द विकेट गेंदबाजी यहाँ पर क्रॉस करके बड़ी गेंद, वाह भाई वाह आउटस्टैंडिंग गेंदबाजी, बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हुए देखना यहाँ पर प्रथमेश वेदरे काम करते हुए आउटस्टैंडिंग गेंदबाजी करते हुए शाम बनाने वाला खेल चलता हुआ. राजकिरण बोली यहाँ पर उपस्थित है, बंटी पावस कर रहे हैं, बड़ा नाम अनु अरेकर है, बहुत ही बड़ी टीम टीडब्ल्यू जे गुहागर की, गुहागर का टैलेंट यहाँ पर दिखता हुआ, गुहागर की शाम बनती हुई आज यहाँ पर दापोली के खिलाफ चलता हुआ मुकाबला. फिर से एक बार हल्के कदमों से दौड़ना शुरू किया, क्रॉस करके बड़ी गेंद, गेंद पर यहाँ पर उछाल भरी बल्लेबाजी होती हुई गेंद जाता हुआ सीमा रेखा पर, मिलेंगे रन चे बेड़ा होगा पर शानदार बल्लेबाजी देखना यहां पर 6 रनों से रन संख्या ट्रबल, रन संख्या देखी जाए तो 41 रन होते हुए आउटस्टैंडिंग बल्लेबाजी होते हुए दापोली के खिलाफ यहां पर गुहागर के खिलाफ दापोली की बल्लेबाजी शानदार बल्लेबाजी चलेगी देखना यहां पर. इस ओवर के 7 रन खर्च किए छोटे विद्रे ने, बहुत ही अच्छे 5 गेंदों पर बस 1 रन खर्च किया था, आखिरी गेंद पर छक्का मिला. जरूर इस मुकाबले में देखना है 41 रन होते हुए अभी भी एक ओवर का खेल बाकी रहेगा, एक ओवर में कितने रन निकालते हैं देखना महत्वपूर्ण रहेगा. शाम का समय है, शाम के समय थोड़ी सी हवा यहां पर रुकती है, थोड़ी सी रन संख्या हमेशा कम होती है, लेकिन अब देखना है इस ओवर में कितने रन निकालते हैं, कौन गेंदबाज यहां पर बुलाया जाता है, क्योंकि अभी तक जो मुकाबले हुए सावंत सर 5 षटकांचे सामने झाले, आता मात्र 6वे षटक टाकायचे, एक नवीन गोलंदाज उतरावा लागेल, थोडंसं प्रेशर थोडंसं दडपण त्याच्यावर नक्कीच असणार आहे. आता टीडब्ल्यू जे कडून राजकिरण बोले अर्थातच पालशेचा स्टार खेळाडू अर्थात टीडब्ल्यू जे संघाकडून खेळताना गोलंदाजीसाठी सज्ज होते सावंत सर येत आहेत राजकिरण बोले याची गोलंदाजीच बाकी सांगण्यासाठी. नक्कीच असिंबा अर्थातच पालशेवासीय राजकिरण बोले याच्या हातामध्ये चेंडू दिलाय तो प्रथम शिवेद्र्याने वैयक्तिक पहिल्या संघाचं अंतिम षटक आणि 6 चेंडू मध्ये कमीत कमी धावा देण्याचं आव्हान या ठिकाणी असणार आहे राजकिरण याच्यावर, आणि या 6 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्यासाठी आकाश समोर उभा आहे अर्थातच उजव्या हाताने खेळण्यासाठी. नॉस्ट्राइक तो बंड्या, स्ट्राइकला तो आकाश. राजकिरण बोले वैयक्तिक पहिल्या संघाचं अंतिम षटक 6 चेंडू मध्ये पाहू किती धावा यावेळी मात्र अलंग काफी धावटका पाहायला मिळतो. एक धाव सहजगत्या पूर्ण होते, एका धावर या ठिकाणी समाधान मानावं लागेल अर्थातच थ्रो निश्चितपणे केला जातोय. एक धाव या ठिकाणी आकाशच्या खात्यामध्ये जमा झाले, या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या अर्थातच 42 पर्यंत झाली. 4 बाद 42 शेवटचे 5 चेंडू, या 5 चेंडू मध्ये 1 ते 2 वेळा तरी मैदानाच्या बाहेर राजकिरणला घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे तो बंड्या. प्रयत्न निश्चितपणे करावा लागेल अर्थातच राजकिरणासोबत माहिती आहे या शेवटच्या चेंडू आपल्यावर प्रहार होणार आणि त्यामुळे लेंथ आणि लाईन ते निश्चितपणे योग्य गतीने राखावी लागेल. राजकिरण बोले याला अनुभव आहे, राजकिरण याच्याकडे टॅलेंट आहे. राजकिरण पुन्हा एकदा उजव्या हाताने मारा करतोय, समोर आहे तो बंड्या, बऱ्याच वर्ष अनुभव आहे. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये, या चेंडूला हवेतल्या हवेत कामेरे येतो चेंडू खाली, कोणत्याही या ठिकाणी अर्थ निर्माण होत नाहीये कामेऱ्याला, सहज गत्या यावेळी झेल घेतला जातोय. आय कंडिशन चांगलं होतं कामेऱ्याचं, हाताचा बॅलन्स चांगला होता, बॉडीचा बॅलन्स चांगला होता आणि साहजिकच बंड्या बॅक टू द पॅवेलियन होतोय. 5वा गडी बाद होतोय, धावसंख्या मात्र रोखून धरली, धावसंख्या येते म्हणजे 42. 5 बाद 42 फक्त या पाचवा धक्का दिला जातोय तो राधे स्पोर्ट दाबोळ संघाला. जो निर्णय घेतला होता यावेळी नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा, तो निर्णय तिसऱ्या षटकापर्यंत थोडासा महागात वाटला होता. चौथ्या षटकामध्ये थोडीशी धावगती निश्चितपणे चंद्रकांत कामेरे याच्यावर हल्ला बोल केला होता आणि त्यामुळे 4 षटकामध्ये 34 पर्यंत मदत केली होती, परंतु पुन्हा एकदा धावांना रोग लावला तो राज छोट्या उर्फ प्रथमेश वेद्रे नेतृत्व करतोय. त्याने फक्त त्या षटकामध्ये 5व्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या आणि राजकिरणच्या खांद्यावर जाऊ दिली 6व्या षटकाची. पुन्हा एकदा राजकिरण उजव्या हाताने मारा करतोय, समोर आहे तो अर्थातच आकाश. यावेळी मात्र नो मेला मध्ये चेंडू आहे, कोणत्या धोका नाही, मॅन पोहोचला होता अर्थातच
चंद्रकांत कांबळे, परंतु चेंडू आज जमिनीवर आदळतोय. एक दोन धावा या ठिकाणी मिळत आहेत त्या आकाशाला. या दुहेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या दोनने वाढते. धावसंख्या होते अर्थातच 44 पर्यंत झालंय. 5-42 एक बिग मॅच आपण पाहतोय. राधे स्पोर्ट दाभोळ विरुद्ध TWA चॅम्पियन एक आहे तो अर्थातच फेरीबोटच्या पलीकडील, अर्थात एक अलीकडचा अर्थातच TWA चॅम्पियन गुहागरचा संघ. तर राधे कृष्ण दाभोळ हा दापोली तालुक्यातील संघ. दापोली विरुद्ध गुहागर सामना आपण पाहतोय. राजकारण पुन्हा एकदा यावेळी पुन्हा एकदा अलांग कार्पेटचा फटका. पुन्हा एकदा कांबळे येतोय, चेंडू उचलतोय अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी थोडा येतोय. पाहूया क्रिसच्या आतमध्ये की बाहेर. मला वाटतं पंचांचा इशारा निश्चितपणे आलाय. एक चांगला निर्णय सुरक्षित स्वतःला करू शकला होता तो फैजान. अर्थात दोन धावा या ठिकाणी जमा होत आहेत त्या आकाशच्या खात्यामध्ये. दोन धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते ती अर्थात 46-5-46. या षटकातील मला वाटतं अजूनही दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहेत आणि या दोन चेंडूवर दोन वेळा की एक वेळा बाहेर घेऊन जातो पाहावा लागेल. प्रयत्न निश्चितपणे करावा लागेल दोन वेळा तरी मैदानाच्या बाहेर घेऊन जाण्याचा, परंतु जरी एक वेळा घेऊन गेला तरी निश्चितपणे 50 पार करू शकेल तो राधे स्पोर्ट दाभोळ संघ. राजकारण माहिती आहे या दोन चेंडूवर आपल्यावर प्रहार हा निश्चितपणे होणार आहे. त्यावेळी यावेळी कोणत्याही प्रकारचं जोखीम उचलायला यावेळी राजकारण तयार नाही आहे. लाईन दॅन लेन निश्चितपणे ठेवावी लागेल ती राजकारण. याला पुन्हा एकदा राजकारण पंचांना क्रॉस केलं, उजव्या त्यांना मारक करतोय. यावेळी चेंडू हवेमध्ये आहे, पाहूया हवेतल्या हवेमध्ये. अनु आरेकर कोणतीही चूक करत नाहीये आणि अशा प्रकारे बॅक टू द पॅव्हिलियन होतोय राधे स्पोर्ट दाभोळ संघाचा फलंदाज. 6वा धक्का मिळतोय 44-46 या धावसंख्येवर. 6-46 या षटकामध्ये दोन जबरदस्त धक्के दिले जात आहेत राजकारण बोले याच्याकडून. ज्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येऊ शकतात त्या षटकामध्ये आपण नियतिक गोलंदाजी करणे हे खूप जोखीम होती ती राजकारण याच्यासाठी. यावेळी जो संघ नायकाने या ठिकाणी विश्वास दाखवला होता, प्रथमेश वेदेने विश्वास दाखवला होता, TWA चॅम्पियनने जो विश्वास दाखवला होता राजकारण्याच्यावर, त्या राजकारणे या ठिकाणी खडा उतरतोय. तो निर्णयाला राजकारण बोले मॅन फ्रॉम पालशेत ग्रुप ऑफ पालशेत संघाचा हा खेळाडू अर्थात व्यावसायिक खेळाडू आहे तो TWA चॅम्पियन संघाचा. पुन्हा एकदा या षटकातील अर्थातच शेवटचा चेंडू अंतिम चेंडू घेऊन येतोय. या चेंडूवर मला वाटतं फक्त आणि फक्त एकच त्या ठिकाणी मिळते आहे ती राधे स्पोर्ट दाभोळ संघाला. अर्थातच 6वं षटक समाप्तीची घोषणा अजूनही पंच या ठिकाणी आमच्या दिशेने करत नाही आहेत, पाहावा लागेल. येस 6वं षटक या ठिकाणी समाप्त होते आणि 6व्या षटकांती धावसंख्या होती ती 47. विजयासाठी 48 धावांचं उद्दिष्ट दिलंय ते TWA चॅम्पियन संघाला. सावन सर, जर प्रथमेश वेद्रे ओपनिंग साठी येतोय तर नक्कीच कोणाला तुम्हाला वाटतंय की सोबत घेऊन येणार या स्पर्धेच्या माध्यमातून? नक्कीच मला वाटतं प्रथमेश हा माझ्या माहितीनुसार राजकारण बोले याला कदाचित स्वतः सोबत घेऊन येऊ शकतो. परंतु प्रथमेशच्या डोक्यामध्ये काय प्लॅनिंग असेल त्याला माहिती आहे. 36 चेंडूमध्ये 48 धावा करायचे आहेत आणि त्यामुळे राजकारण बोले हा त्याच्यासाठी पहिला पर्याय असणार आहे. आणि त्यानंतर कदाचित जर जो साखरकर येस सर, परंतु मी जे बोललो होतो तेच मला वाटतं खरं होते. या ठिकाणी पॅड बांधतोय आता तयारी करतोय तो राजकारण बोले, म्हणजेच यावेळी राजकारण सोबत असणार आहे तो प्रथमेश वेद्रेच्या सोबत. सलामी जोडी मैदानात निश्चितपणे पोहोचणार आहे. नक्कीच 36 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. 36 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. 36 चेंडू 48 धावांची गरज आहे.
अतिशय सुरेख फलंदाजी करावी लागेल नक्कीच। प्रथमेश वेद्रे आणि पाहू शकता राजकिरण बोले नक्कीच राजेश चव्हाण सर सामना हा क्वार्टर फायनलचा आहे अटीतटीचा आहे। आपण एक मोठी स्पर्धा भरवलेली आहे। प्रतीक मोहिते यांचं आगमन झालेलं आहे। त्यांनी व्यासपीठाच्या दिशेने यायचंय। सामन्याला सुरुवात करायची 36 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे। काठी की टक्कर घमासान वाला मुकाबला हाय वोल्टेज वाला ड्रामा देखना है। समंदर के किनारे आबादी नहीं होती राजेश सर, और जिससे प्यार करो उससे शादी नहीं होती। ये क्रिकेट का खेल है, यहाँ पर बल्ले से और गेंद से प्यार करना होगा। दारू पे दारू पीने से शाम को उतर जाएगी, खुदा की कसम हमने आपके नजरों से पिए पूरी जिंदगी नशे में गुजर जाएगी। अब ताली बजानी चाहिए राजेश चव्हाण सर के लिए। ये टूर्नामेंट नहीं, ये क्रिकेट का रंगमंच मेला लूटने वाला वक्त आ चुका है। बहुत ही शानदार टूर्नामेंट रखा है राजेश चव्हाण सर ने। सरपंच संजय पवार साहब गौरवदादा वेलाड अपनी जीपीएल ची स्पर्धा है, मोटी स्पर्धा है जी तुम्हें व्यासपीठ रमेश लालू और नासिम भाई साले यांच्या माध्यमातून याच मैदानावर गुहागरचे टैलेंट साठी उभरलं होतं। गेल्या वर्षीचा मेला लुटला होता, आज पुन्हा एकदा क्रिकेटची स्पर्धा आपल्या या मैदानात पाहायला मिळते। नक्कीच तुमचा जीव थोडासा इथे तळमळीत असेल, कारण आज सोमवारचा दिवस आहे, प्रॅक्टिसचा दिवस। आपण तुम्ही आज राजेश चव्हाण सर यांच्या माध्यमातून तुम्ही आज खेळ त्यांच्यासाठी तुम्ही दिलेला आहात। आजचा दिवस हा नक्कीच शृंगारतईच्या तमाम रसिक जे खेळाडू इथं संध्याकाळी प्रॅक्टिस करतात त्यांची मी रुद्र स्पोर्टच्या माध्यमातून थोडीशी एक दिलगिरी व्यक्त करतो, कारण दररोज खेळण्याचं ठिकाण असतं सोमवारचं, आणि आज त्यांनी रुद्र स्पोर्टसाठी हे आज खेळण्यासाठी दिले आहे। त्याचप्रमाणे या स्पर्धेला हे मैदान ज्यांनी उपलब्ध करून दिले सरपंच संजय पवार यांच्या माध्यमातून, अब्बास शेठ कारभारी यांचं सुद्धा मनापासून आभार, ज्यांनी लाईट दिलेली आहे खोत सर अमिश जी कदम यांचं सुद्धा मनापासून आभार। नक्कीच या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त केले जातील, कारण ही स्पर्धा नव्हे तर एक गुहागर तालुक्यातील एक मोठं मैदान शृंगारतई जी गुहागर तालुक्याची सर राजधानी म्हणली जाते, आणि त्यामध्ये स्पर्धा भरवण्यासाठी आपल्याला संमती दिली जाते, हे मोठं बाब असते। आणि आपण या स्पर्धेकडे वळूया। 36 चेंडू आणि 48 धावा। अवधूत शेठ वेळला आपलं आगमन झालेलं आहे, आपलं मनापासून स्वागत आहे। पारितोषिक आपल्याकडून आलं पाहिजेत। 36 चेंडू आणि 48 धावा। आकाश नक्कीच आकाश येते गोलंदाजी मार्कवर, ओवर द विकेट गेंदबाजी करेगा, अंपायर को क्रॉस करके टाली विकेट बड़ी गेंद पर प्रहार करना चाहते, देखना यहाँ पर कैच बनेगा नहीं, रनआउट का मौका, ना मुन्ना ना विकेट का पतन होगा, डकआउट में डंका बजेगा, देखना है राजकिरण बोले डकआउट में आता हुआ, पहला विकेट जाएगा पहले पायदान पर, यहाँ पर खराब निर्णय रहेगा यहाँ पर राजकिरण बोले का, बड़ा विकेट जाता हुआ। नक्की जन एक ग्राम पंचायत स्पर्धेमध्ये राजकिरण बोले याने अप्रतिम फलंदाजी याच मैदानावर केली होती। इनफॉर्म बल्लेबाज जिनको पहचाना जाता है गुरुकृपा पालशेत का ये खिलाड़ू आज यहाँ पर देखना है अपनी व्यावसायिक टीम से खेलते हुए डकआउट में जाते हुए, खराब निर्णय रहेगा। देखना है पहली गेंद पर आकाश दापोली का बड़ा टैलेंट यहाँ पर गेंदबाजी करता हुआ, पहली गेंद पर यहाँ पर विकेट जाते हुए। सावंत सर मैं तुम्हारा थोड़ी सी माहिती दिली होती कि हा संघ याची गोलंदाजी जी भूमिका याची गोलंदाजी क्षेत्ररक्षणाची भूमिका अप्रतिम आहे, काटे की टक्कर वाली फिल्डिंग यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, आणि त्याच प्रकारे TWJ ला येथे भिडत द्यावी लागेल सर। आपण छोट्या वेद्रेवर नक्कीच निगाह यहाँ पर टिकी रहेगी, क्योंकि ये बल्लेबाज बहुत ही शातिर बल्लेबाज माना जाता है। गेंदबाजी मार्ग पर फिर से एक बार आकाश अपने खेमे से गेंदबाजी करने के लिए 10-12 कदमों का हल्का रन अप लेके दौड़ना शुरू करेंगे। फिर से एक बार देखना छोटे विद्रे स्ट्राइक एंड पर अंपायर को क्रॉस करके टाली गेंद, देखना बड़ी गेंद गेंद पर प्रहार होता हुआ गेंद जाते हुए सीमा रेखा की ओर, देखना है मिलेगा रन, चार बेड़ा होगा पार, थर्ड मैन की दिशा में चौवा जड़ा है, आउटस्टैंडिंग बल्लेबाजी, वाह भाई वाह। चार रनों से देखने रन संख्या ट्रबल रन संख्या देखी जाए तो चार रन एक विकेट के पायदान पर। यहाँ पर मेरे साथ जुड़ते भी यहाँ पर साथी कमेंटेटर सिद्दीक मेमन तहे दिल से यहाँ पर स्वागत करेंगे। देखना है कई समय के बाद सकाळच्या सत्रात जर विचार केला की त्यांच्याकडून समालोचन झालं होतं, आता मात्र आम्ही त्यांना वेळ दिलेला नाहीये, मात्र आज ते आवर्जून तरी सुद्धा त्यांच्यामध्ये जो रंग आहे जो रक्त आहे क्रिकेटचं कॉमेंट्री करण्याचं त्यासाठी ते पुन्हा एकदा उपस्थित राहिले। ओवर द विकेट गेंदबाजी गेंद को टकेल दिया, देखना यहाँ पर बहुत ही अच्छा शॉट खेला है छोट्या वेद्रे ने, बहुत ही अच्छी फील्डिंग होते हुए दो रन जरूर मिलेगा, रन संख्या ट्रबल होगी, रन संख्या देखी जाए तो 6 रन होते हुए अच्छी क्रिकेट चलते हुए देखना है। नक्कीच 36 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे, मी सकाळीच सांगितलं होतं, त्यानंतर पुन्हा एकदा सांगितलं होतं शेंगदाणे बाजारात किती आले तरी बदामाची चव कमी होत नाही। त्याच प्रकारे आपण पाहू शकतो छोट्या वेद्रेचे फलंदाजी करताना पाहायला मिळतोय, सुरेख फलंदाजी, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, व्हॉट अ ग्रेट बॅट्समन द छोट्या वेद्रे वेलदूर। ओवर द विकेट गेंदबाजी फिर से एक बार अंपायर को क्रॉस करके बड़ी गेंद, गेंद का सम्मान करते हुए आकाश की गेंदबाजी पर यहां पर अच्छी
बल्लेबाजी करने योग्य नक्कीच प्रथमेश वेद्रे जाणतो की त्याला आकाशचे दोन ओवर या थोड्याशा सांभाळून खेळावे लागतील कारण चार षटकांमध्ये इतर धावसंख्या त्याला उभारता येईल त्याला स्वतःचा विकेट हा सांभाळावा लागेल कारण आकाशचे दोन ओवर नक्कीच असणार आहेत मात्र चार ओवरमध्ये त्याला फटकेबाजी करता येणार आहे नक्कीच नर्वणचं टॅलेंट आपण पाहू शकता बंटी नॉट स्ट्राइकिंग नंबर आहे आकाश पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो अर्थातच आपला सर्वांचा लाडका प्रथमेश वेद्रे याला टी डब्ल्यू जे संघाचा एक उगवता खेळाडू गुहागर तालुक्याचं टॅलेंट म्हणून त्याला गणलं जातं अर्थातच छोट्या वेद्रे आकाश थोडस लक्ष द्यायचं 25 मिनिटाचं तुम्हाला थोडस नियम आपण ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पेनल्टी लागू शकते ओवर द विकेट गेंदबाजी फिरसे एक बार अंपायर को क्रॉस करके डाल विकेट फ्रंट फुट पर आकर खेलने का प्रयास किया विकेट कीपर के दस्तानों में की जाती हुई व्हाट अ ग्रेट गेंदबाजी होती हुई विकेट कीपर के दस्तानों में गेंद जाएगी मोहसिन बहुत ही अच्छी विकेट कीपिंग करते हुए डॉट गेंद चाहता हुआ पहली ओवर यहाँ पर पहली ओवर चलते हुए रन संख्या देखी जाए तो 6 रन लॉस ऑफ 1 विकेट फिर से एक बार प्रथमेश वेद्रे बहुत ही बड़ा बेलदुर का ये टैलेंट है आज अच्छी बल्लेबाजी करते हुए टीम को संभालते हुए अच्छी गेंदबाजी अच्छी बल्लेबाजी उनकी ओर से होते हुए आज फिर से एक बार आकाश यहां पर बल्लेबाजी प्रथमेश वेद्रे के खिलाफ गेंदबाजी करते हुए ओवर द विकेट गेंदबाजी अंपायर को क्रॉस करके फ्रंटफुट पर आकर खेला देखना है बैट की दिशा में गिर जाएगी फील्डर मौजूद है एक रन आसानी से बनेगा चुराने वाला रन मिलता है रन संख्या ट्रबल थी रन संख्या देखी जाए तो 7 रन लॉस ऑफ 1 विकेट ब्रेक लेके ब्रेक में यहां पर फिर से एक बार सिद्दीक मेमन को सुनेंगे यू गए यू आए वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत करते हैं क्वार्टर फाइनल का मैच मैत्री चषक 2021 का रन संग्राम और हमारे साथ सरपंच संजय जी पवार साहब जुड़े हुए हैं आपका भी तहे दिल के साथ स्वागत टूर्नामेंट बहुत अच्छा है मैत्री चषक और उसके अंदर मयूरी स्पोर्ट्स और रुद्र स्पोर्ट्स ने बहुत बड़ा रोल अदा किया है ये सबसे बड़ी बात है उसके बाद संजय जी पवार है वेलाल साहब भी हमारे साथ जुड़े हुए सुबह के क्षेत्र से जुड़े हुए और ये सबसे बड़ी बात है बिलाल जी आपका तहे दिल के साथ स्वागत करते हैं टूर्नामेंट के अंदर और हमारे पुलिस निरीक्षक भी साहब जुड़े हुए उनका भी तहे दिल के साथ स्वागत एक से बढ़कर एक आने बढ़े राजस्थान पेशे के एतबार से पुलिस है मगर काम बहुत अच्छा है बहुत अच्छा काम किया इनकी भी चर्चा करने वाली है मैदान के अंदर जाने वाले पहला ओवर 7 पर कटा के 1 विकेट के नुकसान पर पहला विकेट जरूर कटा के मैदान के अंदर बंटी और प्रथमेश छूटिया मैदान के अंदर बल्लेबाजी कर रहे हैं गेंदबाजी करने के लिए बंडे आए हैं सुंदर गेंद सुंदर शॉट कवर के स्थान पर खिलाड़ी है 1 रन मिलने वाला है गाड़ी रम पम पम चल रही है शाम में मजा आने बना गए सूरज ढल रहा है और ढलता हुआ सूरज ना अंधेरा लाता है और जब अंधेरा आता है ना तब किसी न किसी को अंधेरे के साथ डूबना पड़ता है डूबना किसी को पसंद नहीं है हर कोई चाहता है जिंदगी में मैं ऊपर आऊं और अंधेरा किसी न किसी को लेकर डूबता है बहुत अच्छा मैच है किसी एक को डूबना है राइट अम ओवर द विकेट क्वार्टर फाइनल का मैच चल रहा है राजा सवान बहुत अच्छा टूर्नामेंट राजा दर्शक देखे देख रहे और गुहागर का जो पब्लिक है ना जो दर्शक है वो टक लगाकर देखते मैच को आज टक लगाकर देखा जा रहा है राइट अब होते विकेट और ये बंदे का बाहर किनारा करीबी मामला गॉड बंटी को बाहर जाना पड़ेगा स्वप्निल ने बहुत अच्छा कैच पकड़ा के स्वप्निल अच्छे खिलाड़ी है ये सर्कल के अंदर क्यों खड़े ये अंडरम बहुत अच्छा खेलते हैं दुहेरी क्षेत्र में अच्छा खेलना जानते हैं कैच बहुत अच्छा पकड़ा फ्लाइंग स्लीपर खड़े थे सुंदर कैच दूसरा विकेट का पतंग पहले ऐसा लगा था कि रन कम है बहुत बड़ी है और कहानी के पन्ने जब पढ़ते जाओगे ना तब मजा आने वाला है रन संख्या कुछ भी न कर 8 रन 2 विकेट के नुकसान पर इस मैच के अंदर ज्यादा कुछ नहीं कर पाए बंटी 0 अपनी टीम के लिए योगदान नहीं दे पाए टी डब्ल्यू जे गुहागर निराश हो गए यूट्यूब के माध्यम से देख रहे हैं और हमारे साथ लगभग बारी बारी से जुड़ रहे हैं ओमकार जी संसारे जो कि यूट्यूब के माध्यम से मैच देख रहे हैं ओमकार ओमकार दादा आपका तहे दिल के साथ स्वागत है टूर्नामेंट के अंदर राजा चौहान को नासिम सानी इनका भी आगमन हो चुका है उनका भी तहे दिल के साथ स्वागत करते हैं
धन्यवाद। अर्थातच यावेळी मला वाटतं दुसरा धक्का तीसरा धक्का मिळतोय तो TWJ चॅम्पियन संघाला। 14 या धावसंख्येवर तिसरा धक्का मिळतोय। अर्थातच विजयासाठी 48 धावाचं उद्दिष्ट, 36 चेंडू आणि 48 धावा, तीन बाद 14 अशी धावसंख्या। चालू असल्या सामना अर्थात राजस्फोट दाभोळ विरुद्ध TWA चॅम्पियन छोट्या वेद्रे उर्फ यावेळी स्वप्नील याच्यामध्ये सामना पाहतोय। अर्थातच एक आक्रमक फलंदाज ज्याने 6 चेंडू मध्ये 6 षटकाराचा पराक्रम आपल्या नावावर केलाय, तोच मॅन फ्रॉम कोथरूड संघाचा आधारस्तंभ आणि TWA संघामध्ये ज्याने अतिशय धुवाधार फळी केली तोच अन्नू आरेकर मैदानात पोहोचलाय। यावेळी एक चांगला फटका प्रथमेश वेद्रेच्या बॅटमधून चेंडू होतो सीमा रेषेच्या जवळ, अर्थातच खणखणीत नाही चौकार। 4 धावा या ठिकाणी जमा होत आहेत ते प्रथमेश वेद्रेच्या खात्यामध्ये। प्रथमेश वेद्रे हा गुहागर तालुक्यातील अर्थातच वेलदूर नवारगर संघ गावातील एक दर्जेदार खेळाडू म्हणून ओळखला जातो। 7 नंबरची जर्सी परिधान केलेला प्रथमेश वेद्रे नेतृत्व करतोय TWA चॅम्पियन संघाचं आणि साहजिकच या चौकाऱ्या साथीने धावसंख्या झटकन बदलते। धावसंख्या होते ती म्हणजे 18, विजयासाठी 48 धावांची गरज, अजूनही विजयासाठी 30 धावांची गरज आहे ती चॅम्पियन संघाला। TWA चॅम्पियन संघ पुन्हा एकदा बंड्या गोलही करतोय उजव्या हाताने। यावेळी गतीमध्ये थोडस परिवर्तन केलंय, चेंडूची उंची कमी ठेवतोय, गती थोडीशी कमी करतोय साहजिकच। यावेळी फक्त चे यावेळी कोणतीही धाव नाही, अर्थात निर्धाव चेंडू यावेळी जातोय। दुसरं षटक या ठिकाणी समाप्त होतोय आणि दुसऱ्या षटकांती धावसंख्या होते ती अर्थातच 18 पर्यंत मजाला। जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज आहे। ज्यावेळी सामना सुरू झाला 36 चेंडू मध्ये 48 धावा, आता मात्र 2 षटकामध्ये 9 सरासरी मेंटेन करण्यामध्ये यश मिळत आहे। धाव यावेळी 3 गडी महत्वपूर्ण गडी गमावतोय तो TWA चॅम्पियन संघ, परंतु धावा मात्र यावेळी फलकावर आहेत त्या 3-18, 24 चेंडू आणि 30 धावांची गरज। वैयक्तिक मला वाटतं दुसरं आणि संघाचं तिसरं षटक पुन्हा एकदा आकाश घेऊन येतोय। ज्या आकाशने जबरदस्त धक्का दिला होता तो TWA चॅम्पियन संघाला तोच आकाश 15-23 पॉईंट धावती पंचांच्या डावतून मारा करतोय। यावेळी मात्र अन्नू आरेकर याची बॅटची बाहेरची कडा घेऊन चेंडू विसावतो फर्स्ट स्लिप मध्ये, अर्थातच मोठा मासा गाळ लागतोय तो अन्नू आरेकरच्या रूपामध्ये। परंतु जोपर्यंत यावेळी प्रथमेश वेद्रे मैदानामध्ये आहेत अर्थातच स्ट्रॉंग बॅटिंग ऑर्डर आहे ती TWA चॅम्पियन संघाकडे। अजूनही यावेळी साहिल जाधव आहे, त्याचप्रमाणे अर्थातच 26 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू रोशन हा सुद्धा गेल्या 2-3 हंगामामध्ये अतिशय चांगला परफॉर्मन्स देतो। TWA चॅम्पियन संघाचा सुद्धा एक चांगला खेळाडू म्हणून रोशनकडे पाहिलं जातं, तो रोशनला आता मैदानामध्ये पाठवलं जात आहे। अन्नू आरेकर बाद झाल्यानंतर 14 गडी बाद होतोय, धावसंख्या मात्र स्थिर आहे अर्थातच 18। आता मात्र 23 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज आहे। 23 चेंडू आणि 30 धावा, आता मात्र डावकुरा फलंदाज रोशन मॅन फ्रॉम कोथरूड हा कोथरूड गावचा रहिवासी अर्थातच बिलॉंग करतो कोथरूड गावहून आणि TWA चॅम्पियन संघामध्ये गेल्या 2 हंगामामध्ये अतिशय चांगला परफॉर्मन्स दिलाय तो रोशन आलाय। डावकुरा फलंदाज आहे, डावकुरा फलंदाजसाठी थोडस क्षेत्रक्षणामध्ये या ठिकाणी बदल केला जातोय तो राधे स्पोर्ट दाभोळ संघाकडून। पुन्हा एकदा आकाश निघालाय उजव्या त्याने मारा करतोय समोर तो डावकुरा फलंदाज रोशन यावेळी मात्र चेंडू सीमा पर 6 धावांसाठी रोशनच्या बॅटून निघाला एक उत्तुंग षटकार पाहायला मिळतोय। चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरण्यासाठी TWA चॅम्पियन संघाला हा षटकाराची आवश्यकता होती आणि रोशन याच्या बॅटून एक षटकार पाहायला मिळतोय। आकाशला नियती गोळी करणे गरजे आहे, कोणतेही टेन्शन घ्यायचं नाही। ज्या पद्धतीने 2 वेळा सामनावीरचा पुरस्कार मिळवता आकाशाने, यावेळी सुद्धा अतिशय नियंत्रित गोळी करणं गरजेचं आहे, योग्य टप्पा योग्य गती ठेवणं गरजेचं आहे। परंतु रोशनला ज्या कामासाठी पाठवलं गेलं ते काम या ठिकाणी तमाम करतोय। 22 चेंडू विजयासाठी 24 धावांची गरज आहे। पुन्हा एकदा आकाश निघालाय उजव्या हाताने मारा करतोय डावकुला फलंदाज रोशनसाठी, यावेळी ब्लॉकअपचा चेंडू नियंत्रित चेंडू होता, फक्त यावेळी 1 धाव या ठिकाणी रोशनच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या 1 ने वाढते। धावसंख्या होते ती अर्थातच 25 पर मजल आहे। अर्थातच यावेळी
21 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज. 21 चेंडू आणि 23 धावा. आकाश आता मात्र थोडस नियंत्रण मिळवतोय स्वतःवर. एक षटकार अतिशय उत्तमपणे पाहायला मिळाला. टायमिंग काय होतं रोशन याचं अतिशय लाजवाब. चेंडू सरळ भिरकावतोय सीमारेषा बाहेर. आता मात्र प्रथमेश येतोय. वेद्रे मॅन फ्रॉम वेलदूर टीडब्ल्यू चॅम्पियनचा संघ नायक. वेद्रेच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. ओहो हलक्या हाताने खेळण्याच्या नादामध्ये सुदैव म्हणायला गेल बॅटची कडा घेऊन चेंडू यशाच्या हातामध्ये विसावत नाहीये. अर्थात एक चेंडू निर्धाव करण्यामध्ये आकाशला यश मिळतंय आणि या एकेरी निर्धाव चेंडूमध्ये समीकरण पोहोचतंय. 20 चेंडू आणि 23 धावा. 20 चेंडू आणि 23 धावा. आकाश नियंत्रित गोलंदाजी करतोय. 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च करतोय. या अगोदर चेंडूवर आकाश याने 1 धाव खर्च केली. हा चेंडू मात्र निर्धाव जातोय. पुन्हा एकदा प्रथमेश वेद्रे त्याला माहिती आहे कोणत्या प्रकारचं टेन्शन घेण्याची गरज नाहीये वेद्रे याला कारण आकाश हा नियंत्रित गोळी करतोय. सन्मान निश्चितपणे द्यावा लागेल. आकाशला सन्मान देतोय. चेंडू जातो सीमारेषेच्या जवळ. अर्थात यावेळी थोडस खराब क्षेत्रक्षण आहे. त्याचा परिणाम म्हणून 2 धावा या ठिकाणी जमा होत आहेत त्या प्रथमेश वेद्रे याच्या खात्यामध्ये. 19 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज. या षटकातील शेवटचा चेंडू आकाशच्या कोट्यातील शेवटचा चेंडू. आणि या शेवटच्या चेंडूवर पाहूया एकेरी धाव घेऊन स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय की 2 धावा घेऊन पुन्हा स्ट्राईक या ठिकाणी रोटेट करतोय. रोहन याच्याकडे पाहावं लागेल. आकाश पुन्हा एकदा निघाला. उजव्या हाताने मारा करतोय. राईट हँड ओव्हर द मारा करतोय. यावेळी सुंदर फटका. काय फटका पाहायला मिळतो. चेंडू गोळीच्या वेगाने तो सीमारेषा बाहेर. वा भाई वा. कणकणी तंदळी चौकार कव्हर मधून पाहायला मिळतो तो प्रथमेश वेद्रेच्या बॅट मधून. आपल्याला टीडब्ल्यू चॅम्पियन संघाने यावेळी संघाने का घेतलंय मी नेतृत्व करू शकतो. मी उत्तम फलंदाजी करू शकतो. गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये आपण पाहिलं खेळ या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये सलग 3 सामन्यांमध्ये पहिल्या षटकांमध्ये विजयश्री खेचून आणली होती ती या टीडब्ल्यू चॅम्पियन संघाने. आणि त्याचा मोठा वाटा सिंहाचा वाटा होता तो प्रथमेश वेद्रेचा. तो प्रथमेश वेद्रे या चौकार साथीने आपल्या संघाची धावसंख्या घेऊन जातोय. तिसऱ्या षटकांती 31 पर्यंत मजल. अर्थात 18 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 17 धावा. माझ्यासोबत आता मात्र पुन्हा एकदा हिंदीचा बुलंद आवाज आसिम. धन्यवाद सर. फिर से एक बार मुकाबले की तरफ चलेंगे. बड़ा मुकाबला हाई वोल्टेज वाला ड्रामा चलता हुआ देख रहे हैं. यहाँ पर 18 के 17 रन. नक्कीच सर मी सांगितलं होतं की प्रथमेश वेद्रेला शेवटपर्यंत मैदानात थांबणे अतिशय महत्वाचं असणार आहे. कारण आकाशची गोलंदाजी 2 षटकांची होती मात्र 4 षटकांमध्ये धावसंख्या काढणे महत्वाचं असणार आहे. आता मात्र 18 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. ओवर द विकेट गेंदबाजी देखना है. यहाँ पर बंडे अपने कैमरे से गेंदबाजी करेंगे. शानदार मुकाबला चलता हुआ. शाम बनाने वाला खेल चलता हुआ. रंग जमाने वाला खेल चलता हुआ. नक्कीच मधासारखे गोड परिणाम हवे असतील तर मधमाशांसारखे एकत्र असणे हे गरजेचं आहे. आणि त्याचं उत्तम उदाहरण गुहागर तालुक्यामध्ये टीडब्ल्यू जे ने दाखवलेलं आहे. नक्कीच 3 वर्षांमध्ये एकत्र राहून संघाला उभारी देऊन एक सुरेख खेळ करताना आपल्याला टीडब्ल्यू जेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सुरेख फलंदाजी पुन्हा एकदा देखना. यहां पर फिर से एक बार स्ट्राइक एंड पर प्रथमेश वेद्रे. अब देखना है यहां पर 17 गेंदे और 16 रनों की जरूरत रहेगी. 17 गेंदे और 16 रनों की जरूरत है. यहां पर शाम बनाने वाला खेल चलेगा. प्रथमेश वेद्रे यहां पर स्ट्राइक एंड पर बनाए. देखना बंडे अपने कैमरे से गेंदबाजी करता हुआ. ओवर द विकेट गेंदबाजी करेगा. बड़ा शाम बनाने वाला खेल यहां पर चलेगा. 16 रनों की जरूरत रहेगी. 17 गेंदे और 16 रन. प्रथमेश वेद्रे आपको इस मुकाबले में जीतने के लिए मैदान में जमे रहना बहुत ही जरूरी है. 17 गेंद और 16 रन. एक तरफ दापोली का खेमा चलता हुआ, एक तरफ गुहागर का खेमा. दोनों तरफ से यहां पर बल्लेबाजी गेंदबाजी. ओहो ताली जरूर बजेगी. ये गुहागर का टैलेंट है. यहां पर चौवा चढ़ता हुआ. गोइंग गोइंग गोन मिलेगा रन 4. शानदार बल्लेबाजी प्रथमेश वेद्रे. जिस प्रकार नाम है उस प्रकार काम है. बहुत ही शानदार बल्लेबाजी. धाव संख्या येते 36 होते. आता मात्र विजयासाठी फक्त आणि फक्त 12 धावांची गरज आहे. मित्रांनो सुरेख फलंदाजी या गुहागरचं टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच वेलदूरचा हा नामवंत खेळाडू प्रथमेश वेद्रे. आता मात्र 16 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. सुरेख फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू होता. चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातो. मित्रांनो चेंडू येते डिकले पोझिशनला. नक्कीच 2 धाव मिळते. 2 धावीनिशी धावसंख्या झटपट बदलते. धावसंख्या होती ती 38. आता मात्र विजयासाठी फक्त आणि फक्त 10 धावांची गरज असणार आहे. प्रथमेश वेद्रे सुरेख फलंदाजी करतोय. सुरेख फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी सुद्धा केली होती. आणि मित्रांनो संपूर्ण जगाला बुडवून टाकण्याची ताकद ठेवणारा समुद्र मात्र एक तेलाच्या थेंबाला मित्रांनो बुडवू शकत नाही. हा तेलाचा थेंब आहे मित्रांनो गुहागर तालुक्याचं टॅलेंट आहे. अर्थातच प्रथमेश वेद्रे ज्याच्यामध्ये ताकद आहे संपूर्ण गुहागर तालुक्यामध्ये संपूर्ण स्पर्धा जिंकण्याची ताकद ज्याच्यामध्ये अर्थात ऑलराऊंडर भूमिका ज्याच्यामध्ये आहे अर्थातच प्रथमेश वेद्रे. ओवर द विकेट गेंदबाजी. फिर से एक बार बंड्या हलके कदमों से दौड़ना शुरू किया. बड़ी गेंद. ओ हो अपील जरूर होती भी देखना. यहां पर बहुत ही अच्छा सुझाव भरा गेंद यहां पर डाला था.
डॉट गेंद जरूर जाता हुआ, अभी भी मुकाबला दोनों तरफ से चलेगा। हाई वोल्टेज वाला ये क्रिकेट का रंग है, यहाँ पर जमाना होगा, जो जमेगा उसका रंग यहाँ पर बौछारेगा। फिर से एक बार स्ट्राइक एंड पर प्रथमेश वेद्रे, बंडे अपने कैंबे से गेंद पास करेगा, अंपायर को क्रॉस करके डाली हुई गेंद, पड़ी गेंद, खूबसूरत शॉट, उतनी अच्छी फील्डिंग यहां पर जरूर होगी। यहां पर देखना आसानी से दो रन जरूर पूरे होते हुए, दो रन से रन संख्या ट्रबल होते हुए रन संख्या देखी जाए तो 40 रन होते हुए अब जीत के लिए 8 रनों की जरूरत रहेगी, 8 रनों का यहां पर पैकेज लेना होगा। देख रहे प्रथमेश वेद्रे को, फिर से एक बार बंडे अपने कैंबे से गेंद पास करते हुए हल्के कदमों से दौड़ना शुरू किया, पड़ी गेंद, गेंद को मोड़ा, देख रहे फाइल की दिशा में गेंद जाते हुए फिर से एक बार मिलेंगे रन, दो रन यहां पर, रन संख्या देखी जाए तो 42 रन होते हुए अब देखना है 4 ओवर का मुकाबला खत्म होता हुआ, 4 ओवर के बाद रन संख्या 42 रन, अब जीत के लिए ओनली 6 रनों की जरूरत है, 12 गेंदे और 6 रनों की जरूरत है। मुकाबला अपनी तरफ यहां पर लिया है प्रथमेश वेद्रे ने, नक्कीच गुहागरचा हा संघ, मातब्बर संघ TWJ आज आपला पराक्रम करून या स्पर्धेमध्ये पुढे जाताना पाहायला मिळतोय। मित्रांनो नक्कीच पहिल्या 2 दिवसांमध्ये जर का विचार केला तर एक ग्रामपंचायतच्या ज्या स्पर्धा झाल्या त्यामध्ये पहिल्या दिवशी जय भवानी पवार सक्रिय, अर्थात अभि पवार यांचा संघ, राजू हर्चिलकर यांचा संघ अप्रतिम खेळ करून सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय, तर दुसऱ्या दिवशी गुहागरचा सर्वात लाडका संघ महापुरुष संघ हा सेमीफायनल मध्ये प्रवेश केला। उद्याच्या सत्र 3:30 या दोन संघाचा सेमीफायनलचा सामना असणार आहे, तर आज या संघांमध्ये जिंकणारा संघ सेमीफायनल मध्ये जाणार आहे, तर उद्याच्या सत्रात पुन्हा एकदा ओपनची स्पर्धा असेल, त्यामध्ये रत्नागिरी संघ असेल, गुहागरचा टायगर अर्थातच कुंदन रोहिलकरचा संघ असेल, शैलेश कोलकाण यांचा, बाळू बाकर या संघाचे संघ मालक असतील, एक संघ असेल, त्याचप्रमाणे खेडचा संघ असेल, चिपूनचा संघ असेल, असे मातब्बर संघ उद्याच्या सत्रात खेळत आहेत मित्रांनो। आणि त्यानंतर 3:30 थेट याच मैदानात याच वेळेला 3:30 आपल्याला सेमी फायनलचा पहिला थरार पाहायला मिळणार आहे, तो राजा चव्हाण यांच्या रुद्र स्पोर्ट क्रिकेट आणि अकॅडमीच्या माध्यमातून। फिर से एक बार सुरेख गेंद यहां पर डाली थी, एक रन जरूर मिलता हुआ, अब 12 गेंदे और 6 रनों की जब जरूरत थी तब पहली गेंद पर यहां पर एक रन लेते हुए प्रथमेश वेद्रे, दूसरी गेंद पर भी फिर से एक बार एक रन लेते हुए, अब 10 गेंदे और 4 रनों की जीत के लिए यहां पर दरकार। फिर से एक बार लेफ्ट हैंड बल्लेबाज स्ट्राइक एंड पर बना हुआ, देखने 4 रनों की जरूरत है, क्या चौवा छक्का जड़ के महेंद्र सिंह धोनी स्टाइल से बल्लेबाजी, जिसी प्रकार छक्के की यहां पर आलोचना की थी उसी प्रकार लंबा छक्का जड़ा है लॉन्ग ऑफ की दिशा में 6 रन के लिए, 6 रनों से रन संख्या ट्रबल होते हुए TWJ चैंपियन, आज का चैंपियन ऑफ द डे होता हुआ इस मुकाबले में जीतता हुआ, दोनों टीमों का यहां पर हार्दिक अभिनंदन, धन्यवाद। संघाचा आधारस्तंभ संघ नायक प्रथमेश वेद्रे, ज्यांनी नाबाद 29 धावांची खेळी केली, वेल डन प्रथमेश वेद्रे, नावाला साजेसा असं या ठिकाणी विघ्नहर्ता म्हणतात प्रथमेश, आणि जे विघ्न आलं होतं ते विघ्न या ठिकाणी या विघ्नहर्त्याने आता प्रथमेशने दूर केले आणि चॅम्पियन ठरलाय आजच्या दिवसाचा, पुढे सरसवलाय तो म्हणजेच प्रथमेश वेद्रे TW चॅम्पियन संघ। या ठिकाणी पुरस्कार स्वीकारतो TW चॅम्पियन संघाचा संघ नायक, सोबत आहेत नासिम सेठ अर्थात असीम, संजयजी पवार।